फॉर्म भरताना आपण डॉक्युमेंट्स जे अपलोड करतो ते काय म्हणजे ज्या लिंकच्या समोर आपल्याला अपलोड करायचे तिथं अपलोड न होता ते दुसऱ्या ठिकाणी अपलोड होतात, तर अशा वेळेस अनेकांना चिंता वाटते. तर मित्रांनो हे बघा, शक्यतो आपण हे ज्यावेळेस आपण ऑनलाईन करतो त्यावेळेस आपण काळजीपूर्वक म्हणजे हा फॉर्म भरायला पाहिजे. आणि अनावधानाने समजा एखादा आपला जो डॉक्युमेंट्स आहे तो वेगळ्या क्रायटेरियाच्या याच्यामध्ये अपलोड झाल्यास त्याला तसं काय फरक पडत नाही, परंतु आपले जेवढे डॉक्युमेंट आहेत जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते आपले अपलोड झाले पाहिजे. एखाद वेळेस ते चुकून समजा दुसऱ्या ह्याच्यामध्ये झालं तर जनरली शक्यतो त्याच्यावरती ऑब्जेक्शन निघत नाही. आणि समजा जर निघाला तरी अपलोडची आपल्याला लिंक मिळते परंतु त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो, परंतु त्याच्यामुळं आपला जो अर्ज आहे त्याला आपण आपल्याला पुन्हा भरायची गरज नाही आहे. कारण तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर मग पुन्हा अपलोड दुसऱ्यांदा त्याला भरायची गरज नाही आहे. आणि ज्यावेळेस तिथं समजा कधी तसा होत नाही आहे परंतु समजा कोणी एखाद्या समितीवाल्याने सांगितलं पुन्हा म्हणजे अपलोड करा, तर त्यावेळेस तुम्हाला ती लिंक मिळेल आणि तिथं तुम्ही अपलोड करू शकता. मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.